नमस्कार, द्रव्याचे संघटन यामध्ये द्रव्याचे रासायनिक संघटन, द्रव्याचे लहानात लहान कण एकसारखे आहेत की वेगळे व कशापासून बनले आहेत यावरून मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे या प्रकारामध्ये वर्गीकरण केले जाते। मूलद्रव्य म्हणजे काय? ज्या पदार्थाचे कोणत्याही भौतिक किंवा रासायनिक प्रक्रियेने अपघटन करता येत नाही त्या पदार्थाला मूलद्रव्य असे म्हणतात। आपल्या सभोवताली असंख्य मूलद्रव्यांची उदाहरणे तुम्हाला सांगता येतील। आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरत असलेले लोखंड, ॲल्युमिनियम, तांबे, सोने, चांदी असे विविध उदाहरणे तुम्हाला सांगते। एक लोखंडी खिळा घ्या, तांब्याची तार घ्या, ॲल्युमिनियमची एक तार घ्या, कोळशाचा तुकडा घ्या, या वस्तूंना हातोड्याने ठोका, तुम्हाला काय आढळून येईल? लोखंडी खिळा पसरट होईल, ॲल्युमिनियमचा खिळा तार पसरट होईल, तांब्याची तार पसरट होईल, कोळशाचे बारीक बुकटी होईल। यावरून तुमच्या कोणती गोष्ट लक्षात येते? तांबे, लोखंड हे धातू मूलद्रव्य आहेत, कोळसा म्हणजे कार्बन हे अधातू मूलद्रव्य आहे। म्हणजे धातूंना वर्धनीयता हा गुणधर्म आहे, ज्या अर्थी धातूंना ठोकल्यानंतर पातळ पत्रा तयार होतो या गुणधर्माला वर्धनीयता असे म्हणतात। म्हणून धातू वर्धनीय असतात तर अधातू वर्धनीयता हा गुणधर्म दाखवत नाही। एक लोखंडी खिळा घ्या, तांब्याची तार घ्या, ॲल्युमिनियमची तार घ्या व कोळशाचा तुकडा घ्या, यांना एका पॉलिश पेपरच्या साह्याने घासा, तुम्हाला काय आढळून येईल? लोखंड, तांबे, ॲल्युमिनियम यांना चकाकी आहे, तर कोळशाच्या तुकड्याला कितीही घासला असता निस्तेजपणा दिसून येईल। यावरून धातूंना चकाकी असते तर अधातूंना चकाकी नसते हा गुणधर्म आपल्याला लक्ष। सुरुवातीच्या काळामध्ये मूलद्रव्याचे धातू व अधातू असे दोन गट पाडले होते। पुढे काही मूलद्रव्ये धातू आणि अधातू या दोघांचेही गुणधर्म दाखवू लागले, म्हणून त्यांचा तिसरा गट केला धातू सदृश्य मूलद्रव्ये। अशा प्रकारे एकूण आज मितीस 118 मूलद्रव्ये ज्ञात आहेत, त्यापैकी 92 मूलद्रव्ये निसर्गामध्ये आढळतात। पुढचा प्रकार आहे संयुगे, तो आपण पुढील भागामध्ये पाहू। धन्यवाद।